विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने। राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची घोषणाबाजी, तर प्रसाद लाड यांचा अंबादास दानवेंच्या विरोधात आंदोलन। मजबूत विरोधी पक्ष नेता काय असतो ते देशाने काल संसदेत पाहिलं। एकट्या राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडघ्यावर आणलं। राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। नाशिक शिक्षक मधून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी, तर अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव। ज्यांनी त्रास दिला त्यांचा सत्यानाश झाला। अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका। विधानसभेला जालन्यात महायुतीची गणित बिघडण्याची चिन्ह। अकोल्यातील शेतकऱ्यांचं दूध दरवाढी करता दोन दिवसांपासून उपोषण। दुधाला 40 रुपये हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट। प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज हमी। केंद्र सरकारच्या NSDC मार्फत 1898 कोटींच्या कर्जाला मंजुरी। नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। 8 जुलैला धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ करणार सुनावणी। पंकजा मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। विधान परिषद उमेदवारी अर्जानंतर भेट। नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। अजित पवारांकडून सुजाता सौनिकांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा। आजपासून भारतात नवीन कायदे लागू। राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईतून सुरू। सांगलीत विधान परिषदेवर सदाभाऊ खोत यांची आमदार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांचा जल्लोष। महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। पनवेल मधल्या नैना प्रकल्प रद्द करावा, याकरता शेतकऱ्यांचं उपोषण। बेलापूर मधल्या नैना प्रकल्प कार्यालयाखाली उपोषण। छत्रपती संभाजीनगरहून गोव्याच्या दिशेने विमानाचं आज पहिलं उड्डाण। लखनऊ नागपूर संभाजीनगर आणि गोवा विमान सेवेला सुरुवात। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाण पूल पुन्हा बंद। 4 जुलैपासून दोनही पुलावरून वाहतूक होणार सुरू। बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसानं देशात चक्रीवादळ। टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्ये अडकले। ईशान्य भारतात जोरदार पावसाचा तडाखा। आसाममध्ये अतिवृष्टीनं ब्रह्मपुत्रा नदीला पूर। गोलाघाट जिल्ह्याचा काही भाग पाण्यात बुडाला। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा वारीत सहभागी। कौशल्य विकासाच्या जनजागृती करता प्रशिक्षणार्थींच्या दिंडी पायी वारीत सामील। पुण्यातील लोणावळ्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर। गेल्या 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद। चिखलदऱ्यात ढग उतरले जमिनीवर। निसर्ग सौंदर्यानं नटलं मेळघाट। रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर धुक्यांची चादर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।